खिर्डी पाटोदा सरपंच पदी सौ विजया बेंडके तर उपसरपंच पदी शरद मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नांदगाव तालुक्यातील खिर्डी पाटोदा ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली होती। यानुसार सरपंच उपसरपंच या निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्य यांची विशेष सभा बोलावण्यात आली होती। ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक या ठिकाणी पार पडली। या ग्रामपंचायती सरपंचासाठी महिला आरक्षण निश्चित झाले। सरपंच या पदासाठी सौ विजया बेंडके तर उपसरपंच पदासाठी शरद मोरे यांचा एकमेव अर्ज या ठिकाणी आला होता। यावेळी दोघी पदाची निवड निवडणूक अधिकारी बी के राजगे यांनी बिनविरोध जाहीर केली। निवडणूक जाहीर होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एक जल्लोष केला होता। आज खेडे गाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदावर माझी निवड झालेली आहे। सगळ्या जनतेने आणि मला मी व माझ्या सहकारी मिळून गावाचा विकास केला आहे। मी शरद मोरे खेडी ग्रामपंचायत खेडी पाटोदा येथील रहिवासी विजय शिवनाथ बेंडके सरपंच तर गावाने आमच्यावर विश्वास टाकलेला आहे। निवडून दिले बहुमताने तर आम्ही नक्कीच हे काम पूर्ण चांगल्या पद्धतीने पार पाडू। या निवडणूक प्रसंगी नवनिर्वाचित सदस्य गोरख बेंडके भीमराज बेंडके तुळसाबाई माळी आल्याबाई बागुल उपस्थित होते तर ग्रामस्थ दत्तात्रय बेंडके माधव बेंडके वाल्मिक जोरवर राजाराम बेंडके राजेंद्र जोरवर दशरथ चौधरी निवृत्ती चौधरी गोरख बागुल बापू माळी प्रभाकर बेंडके शिवाजी ठाकरे हरिभाऊ बेंडके पुंडलिक बेंडके निवृत्ती सदगीर ज्ञानेश्वर सदगीर दत्तू चवंडगीर नारायण जोरवर मच्छिंद्र बेंडके गोपाळराव बेंडके मगन आहिरे भाऊराव चौधरी नामदेव चौधरी बाळू बागुल सीताराम सदगीर निवृत्ती बेंडके सचिन सोनवणे दीपक खांडे नाना पवार बाळू गायकवाड सुभाष ठाकरे अंबादास ठाकरे पंढरीनाथ बागुल शिवाजी भालके समाधान पवार पोपट बागुल रमेश बागुल भीमराव बेंडके सुदाम बेंडके राजाराम चौधरी साहेबराव बेंडके सुरेश साळुंके रामलाल बेंडके अशोक बेंडके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच ग्रामसेवक SS शिंदे यांनी निवडणुकीसाठी मदत केली। मी रामहरी मधुकर बेंडके खिर्डी ग्रामस्थ। आज आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 सरपंच निवड प्रक्रिया पार पडलेली आहे। सरपंच पदासाठी विजया शिवनाथ बेंडके यांची एकमताने निवड झालेली असून बिनविरोध निवड झाली। तसेच शरद मारुती मोरे यांची पण उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली। तसेच या आमच्या बॉडीवरती इतर सदस्य श्री गोरख अशोक बेंडके भीमराव उत्तम बेंडके तुळसाबाई मधुकर माळी व कलेबाई बाबूराव बागुल या सदस्य कार्यकारिणीवरती आहेत। तसेच मी या सर्व सरपंच उपसरपंच व सदस्य मंडळीला यांचं उत्कृष्ट अभिनंदन करतो। तसेच यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो यांनी या गावाचा परिसराचा आणि जनतेचा जनतेने ज्या पद्धतीने त्यांना अपेक्षेने निवडून दिलं आहे तसंच त्यांनी चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करावा गावाचं नाव भरभराटीने वाढवावं आणि अतिशय चांगल्या सुखसुविधा एमरजेंसीच्या योजना असतील काही इतर जलयुक्त शिवार वगैरे योजना असतील या आपल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडाव्यात आणि गावाच्या 5 वर्षामध्ये त्यांनी कुठंच विकासामध्ये कमतरता आणू नये आणि सर्व गावाला आपण एक परिवाराचं वागणूक देऊन पूर्ण गावाचं चांगल्या पद्धतीने विकास करावा अशी मी एक ग्रामस्थ म्हणून या सरपंच उपसरपंच व पदाधिकारी यांच्याकडनं एक अपेक्षा बाळगतो। ग्रामस्थ म्हणून आज सरपंच पदाची निवडणूक आहे आमच्या खिर्डी पाटोदा या गावामध्ये आणि आमच्या गावामध्ये एकजुटीने 6 सदस्य आमच्याच बहुमताची निवडून आलेली आहे। परंतु सर्व सदस्यांनी त्यांचे सर्व सदस्य प्रथम मी आभार मानतो आणि त्यांच्याकडनं गावाची चांगल्या प्रकारे कामे करून घ्यावं तसेच आमचे शिंदे ग्रामसेवक यांनी बी त्यांना सहकार्य करावं। माझे नाव गोरख अशोक बेंडके खिर्डी पाटोदा तसेच सरपंच उपसरपंच
या दोन्ही पदाची निवड करण्यात येत आहे। तर सरपंचाचा एकमेव अर्ज दाखल झाला विजय शिवनाग यांनी, तसेच उपसरपंच पदासाठी शरद मारुती मोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला। 5 वर्षासाठी आमची बॉडी जे 6 सदस्य ते एकमताने एकजुटीने गावाचा चांगल्यापैकी विकास करू, आणि विकास करण्यासाठीच आम्हाला खिरडी पाठव दे, समस्त ग्रामस्थ मंडळींना निवडून दिले, सगळ्यांचे मी खिरडी पाठव दे ग्रामपंचायततर्फे 1 सदस्य म्हणून आभार मानतो। न्यूज 15 मराठीसाठी सचिन बैरागी, नांदगाव, नाशिक।